तर मी निर्मलाजीन बजेट करते, अर्थातच त्या बजेट गोष्टी आहेत, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या काँग्रेसच्या आणि इंडिया अलायन्सच्या मॅनिफेस्टोमधल्या आहेत. हा गमतीचा भाग आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मॅनिफेस्टो तुम्ही काढला आणि इंडिया अलायन्स आणि काँग्रेसने केलेला मॅनिफेस्टो, यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे एंजल टॅक्स. एंजल टॅक्सबद्दल ते काही बोलले नव्हते पण काँग्रेस बोलली होती. त्याच्यामुळे अनेक अशा गोष्टी ज्या आहेत किंवा जी न्याय नावाची जी स्कीम केंद्र इंडिया अलायन्स आणि काँग्रेसने रेकमेंड केली होती, त्याचंच डुप्लिकेशन म्हणा रेप्लिकेशन म्हणा हे या बजेटमध्ये आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या बजेटमध्ये अनेक गोष्टी झालेल्या ज्याच्यावर मी सविस्तर उद्या हाऊसमध्ये बोलणारच आहे. पण सगळ्यात गमतीची भाग आहे की कुठल्या राज्याला दिलं, कारण का हे देशाचं बजेट आहे, कुठल्या राज्याचं बजेट नाही आहे. त्यामुळे देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचं अजिबात दुःख नाही, तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रावर अन्याय काय? म्हणजे गमतीने खरं तर मला असं विचार आला की लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश, फक्त पर का महाराष्ट्र का, हा मला प्रश्न विचारायचा आहे. सरकार महाराष्ट्राबद्दल या बजेटमध्ये अजूनही नेत्यांना उमगत नाहीये, काय झालंय बजेटच्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रतिक्रिया विचारत ते अजूनही अभ्यास करतात, काय नक्की झालंय? अजून रेल्वेचे तर प्रश्न पण नाही. जे त्यांनी वाचलं, म्हणजे आम्ही लक्ष देऊन कान देऊन सगळ्या नोट्स करत होत्या, त्यामुळे माझं उद्याचं भाषण पण तयार आहे त्यांचं हे ऐकलं, त्याच्यामुळे अजून अभ्यास इमिजिएटली जो आम्ही आत्ता जे बोलतो आहे ते साधारणपणे जे मोठा मोठा ऐकण्याला, म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार या दोघांनाही जे काय दिलं त्याचं अजिबात दुःख नाही, त्याचं स्वागतच करेल. पण हे देशाचं बजेट आहे, दोन राज्यांचं बजेट नाही. म्हणजे खुर्ची वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते आंध्र प्रदेशचं. आता ज्या नायडूजींनी ह्याच गोष्टी 14 मागितल्या होत्या तेव्हा या सरकारने दिल्या नाही, त्या बरोबर आत्ता दिल्या त्यांनी. म्हणजे ह्याच गोष्टी त्या 8-10 टू लिटल टू लेट. म्हणजे जेव्हा ह्याचं क्रेडिट खरं तर जे आंध्र प्रदेश आणि बिहारला मिळालं ना, ह्याचं क्रेडिट भारताच्या मायबाप जनतेनी किती वर्ष जेव्हा 300 होते तेव्हा हीच चंद्राबाबूंची मागणी होती. तेव्हा भारतीय जनता पक्षाला वाटलं नाही की आंध्र प्रदेशची मदत करावी, बिहारची मदत करावी. जेव्हा 300 240 आले तेव्हा त्यांना ही राज्य दिसायला लागली आणि प्रश्न समजायला लागले. थोडक्यात असं म्हणायचं की मोदी सरकार आता झुकायला लागले किंवा मित्र पक्षांच्या सलगी करायला लागले, या अगोदर ना झुकेगा असं टाईपचं त्यांचं वर्तन असायचं. एकतर आधी ते मोदी सरकार होतं, आता ते NDA सरकार झालेलं आहे. पण त्या NDAमध्ये बरेच मित्रपक्ष आहेत. आता महाराष्ट्रातले पण दोन गट आहेत ना, तिथे दोन आहेत ना, त्यांनाही आपण विचारलं पाहिजे. माझी भेट नाही झाली दुर्दैवाने त्यांच्या खासदारांची. मलाही प्रश्न पडला आहे की दोन राज्यांना मित्रपक्षात तुम्ही नाव देता, मग महाराष्ट्राने असं काय केलं की महाराष्ट्रातल्या दोन्ही मित्रपक्षांना त्यांच्या काहीच त्यांच्या पदरात पडलं नाही, म्हणजे महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडलं नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल हे समोर दिसत असल्यामुळेच निधी दिलेला नाही का मग महाराष्ट्राच्या वाटेला काय जिल्ह्यात? ह्याचा हे बघा, हे देशाचं बजेट आहे. मला ते खरंच खूप हलक्याने पण घ्यायचं नाही, कारण काय देशाचं बजेट आहे. भारत सरकार म्हणजे मोठा भाऊ आहे प्रत्येक राज्याचा, आणि फक्त महाराष्ट्र कशाला, अनेक राज्य आहे ज्यांना काही म्हणजे ही दोन सोडून, म्हणजे आता जे त्यांनी लुक ईस्ट म्हणून जे बनवलेलं आहे त्याच्यात पण क्वांटिफाय काय केलं आहे, नुसतं असं म्हणून चालणार नाही. म्हणजे मी पुन्हा सांगते, आपली लाडकी बिहार, आपलं लाडकं आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आंध्र प्रदेश, महाराष्ट्र फक्त परका आणि बाकी राज्य परके.
काही एक प्रश्न असा आहे की सर्वसामान्य नागरिकांना एक अपेक्षा होती की इन्कम टॅक्स मध्ये कदाचित सूट मिळेल, कारण एका बाजूला महागाई वाढते, दुसऱ्या बाजूला तोच टॅक्स पेअर पण आहे. तर जो सर्वसामान्य टॅक्स पेअर आहे, किंबहुना एक प्रकारे जो सरकारची देशाची तिजोरी भरणारा सर्वसामान्य नागरिक आहे, त्याच्या अपेक्षा भंग झालेल्या असं तुम्हाला वाटतं? काहीच टॅक्स रिफॉर्म्स नाही आहेत, काहीच नाही. फक्त फॉरेन कंपनीचा कॉर्पोरेट टॅक्स जो 30 होता तो 25% आलाय. एंजल टॅक्स कमी केला. हे सोडून ज्या काँग्रेसच्याच कमिटमेंट्स होत्या ना, त्याच्यामुळे नवीन इनोव्हेटिव्ह काहीच नाही आहे या बजेटमध्ये. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देते. त्या बोलताना काय म्हणल्या बजेटमध्ये, डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम आम्ही करणार. मग 50% होत नाही, कारण का कॉस्ट पण वरती गेली आहे, त्याचा हिशोब कोण करणार? हे सगळं क्वांटिफायच होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्यजनक गोष्ट जी मला खूप खटकली या बजेटमध्ये, लँड रिफॉर्म्स. लँड इज अ स्टेट सब्जेक्ट, राज्याचा विषय आहे जमिनी. त्याच्यावर हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ज्याच्याबद्दल जेव्हा अरुणजी हयात होते तेव्हा सातत्याने जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा अरुणजींचा अतिशय लाडका शब्द होता. मग त्या कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं काय झालं? अनेक ते जे निर्मलाजी जे म्हणाल्या की आम्ही सगळे लँड रेकॉर्ड्स जे आहेत त्याचं डिजिटलायझेशन करतो आहे. हे सगळीच राज्य करत आहेत, कुणाचंही सरकार असतं तरी ते काम होतं आहे. आणि लँड इज अ स्टेट सब्जेक्ट, मग राज्याच्या विषयामध्ये केंद्र सरकार का जात आहे? दिस इज गोईंग इन टू इन्सल्टिंग हर्टिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. ह्याच्यावर मी बोलणार आहे उद्या सविस्तर. तो आंबेडकरजी आणि आदरणीय पवार साहेबांच्या अंतर्गत प्रश्न आहे, मी कसं काय बोलू. बजेटरी अलोकेशन मध्ये आणखीन एक जर यावेळेस पाहिलं तर वेलफेअर स्कीम्सच्या बाबतीत कुठल्याच प्रकारची घोषणा वाढवण्याबाबत दिसत नाही. म्हणजे पूर्वी दरवेळी जेव्हा सरकारचं बजेट यायचं तेव्हा अमुक अनुदानाची योजना किंवा सानुग्रह अनुदानाची योजना, मग त्यात दरवर्षी वाढ व्हायची. यावर्षी वाढ दिसत नाहीये, का असं झालं तुम्हाला? नाही, त्यांनी काही वेलफेअर स्कीम्स घेतलेल्या आहेत ज्या राज्यांच्याच कॉपी आहेत. म्हणजे तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या ज्या एक दोन स्कीम्स आहेत त्याच त्यांनी इथे घेतलेल्या आहेत. जे न्याय स्कीम जी काँग्रेसची होती तीच बरीचशी त्यांनी आज इथे कॉपी अँड पेस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या त्यांच्या महायुतीमध्ये ताई मुख्यमंत्री पदावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. आज संजय राऊत यांनी एक दावा केला की महायुतीमध्ये 7 मुख्यमंत्री आहेत, 3 राज्यात आहेत, 2 वेटिंगवर दिल्लीत आहेत आणि 2 वेटिंगला महाराष्ट्रात आहेत. त्याच्यावर शिंदे गटातल्या खासदारांनी असे टीका केली, महायुतीकडे 7 असले तर महाविकास आघाडीकडे 77 मुख्यमंत्री आहेत. आमच्याकडे टॅलेंटची कमतरताच नाही आहे. एक तर या देशात टॅलेंटची कमतरता नाही, अशा कुठल्याही गैरसमजात कोणी राहू नये. अहो, पोरं जगतात हो आईशिवाय, त्याच्यामुळे कोणीही टॅलेंटच्या कमतरतेत ह्या देशामध्ये कधी तो चालेल. त्याचा खूप टॅलेंट अर्थातच या कोणी तुम्हाला सांगितलं की हाच मुख्यमंत्री म्हणून होऊ शकतो? या देशात टॅलेंटची कमतरता कुठल्याच जबाबदारीत नाही, ना माझ्या, ना तुमच्या, ना तुमच्या कॅमेरामॅनच्या. सगळे टॅलेंटेड खूप लोक आहेत या देशात. नीटच हे चाललंय, त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय. त्याची तारीख उद्या जाईल ससून रुग्णालयात. हा देशवासियांचा आशा आकांक्षा अपेक्षेची पूर्तता करणारा मजबूत विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे. त्यांच्या टीमने ड्राफ्ट करून दिला असेल त्यांना, त्यांनी लिहिलं आहे. काय विचारे करतील? किंवा दिल्लीवर ना सगळ्यांना एन ब्लॉक त्यांची पाठवतात आणि सांगतात ट्विट करा आणि रिट्विट करा. त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. एका लोकशाहीमध्ये त्यांना पण त्यांच्या पक्षाची बाजू घ्यायलाच पाहिजे ना. ते थोडी म्हणणार आहेत की आंध्रला आणि बिहारला जास्त दिलं आणि आपल्याला कमी दिलं, कसं बोलणार त्याच्या देवेंद्रजींची काय चूक? ससून मधला एक गोंगळ कारभार समोर आला आहे. आणखीन एक व्हायला पाहिजे. तिथले डॉक्टर जे आहेत ते बेवारस रुग्णांच्यावर उपचार करून रात्रीच्या वेळा त्यांना निर्जन स्थळी सोडून येत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. ससून आणि महाराष्ट्र सरकार, म्हणजे ड्रग्ज असू दे किंवा तुम्ही जे आत्ता बोलताय ते असू दे, हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजनचा खोक्याचं जे सरकार आहे
हे कम्प्लिटली नॉन सिरियस आहे. त्यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि कॉन्ट्रॅक्ट्समध्येच इंटरेस्ट असतो. सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना अजिबात वेळ नाही किंवा त्याच्यात इंटरेस्ट पण नाही. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे आजकाल जे राज्यात होत नाही ते आमच्या पुणे जिल्ह्यात होतं अखंड. म्हणजे मला इतक्या वेदना होतात की ज्या भागातून आम्ही ज्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श राज्य म्हणून देश बघतो त्याच्यात पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर. सगळ्यात जास्त क्राईम पुण्यामध्ये, ॲक्सिडेंट्स पुण्यामध्ये, ससूनच्या सगळे घोटाळे पुण्यामध्ये, सगळं पुण्यातच कसं काय होतं हे दुर्दैव आहे की पुण्याचं इतकं चांगलं नाव एक सुसंस्कृत शहर म्हणून त्याच्या पूर्ण गेल्या काही महिन्यांमध्ये अतिशय वाईट घटना घडत आहेत पुण्यामध्ये. मला काय आश्चर्य वाटत नाही हो. हे म्हणजे मी सगळ्या डॉक्टरांची हात जोडून माफी मागून हे म्हणते की हे MBBS सरकार, MBBS आहे हे सरकार. म्हणजे चला थँक यू. हिंदी में बताइए एक रिएक्शन आपका बजट को लेकर. हमने देखा कि कहीं पे भी किसानों को लेकर या एक कॉमन मैन के लिए कहीं पे कोई बड़ा ऐसा सिनेरियो दिखाई नहीं दिया और सिर्फ जो बजट में दिखाई दिया वो है बिहार और आंध्र प्रदेश. आप किस तरह से इस बजट को देखते हैं? फर्स्ट रिएक्शन आपके सवाल में ही मेरा जवाब है. आप देख रहे हैं कि ये देश का बजट है. हर राज्य को न्याय मिलना पड़े. आंध्र और बिहार को जो मिल रहा है हमको आनंद है, उनको भी मिले, कोई दिक्कत नहीं उसमें. लेकिन कितना स्ट्रेटेजिक है, कितना पॉलिटिकल है ये, इस बारे में सबके, भले किसान हो, महिला हो, ये पूरा जो बजट है जो आंध्र को ये दे सकते थे 10 साल पहले. आपको याद होगा चंद्रा बाबू जी यही तो मांग 10 साल कर रहे थे. लेकिन तब बीजेपी का नंबर क्या था? तो जब 303 थे तो चंद्रा बाबू के लिए कुछ नहीं किया इस सरकार में, ना जगनमोहन रेड्डी के लिए की. ये मांग क्या कर रहे थे चंद्रा बाबू जी? जो मांग कर रहे थे वही तो जगनमोहन रेड्डी मांग रहे थे. तो ये जो बिहार को और आंध्र प्रदेश को मिला है उसका क्रेडिट इस देश की जनता को जाता है. इस देश सारी जनता ने जो वोटिंग किया और 303 से 240 पे आके रखा, उसमें भी 40-50 सीट ज़रा ऐसी ऐसी है और वो थोड़ी क्वेश्चन मार्क में भी है. तो इसका पूरा जो आज विकास का निधि जो आंध्र और बिहार को आया है वो पूरा क्रेडिट इस देश की इस जनता को जाता है. चला थैंक यू. काय माहिती 12 डिबेट सुरू होईल त्याच्यानंतर एकदा फक्त आधी जर म्हणजे तसं आमचं लक्षात आलं.